आम्हाला दोघांनाही आता असं वाटतंय की तुझं लग्नाचं वय झालं. कंपॅनियनसाठी कुठल्याही वयाची नात्याची बंधनं नसतात. Can we try and have a living relationship? उद्या जर तो म्हणाला की त्याला तुझ्याशी लग्न करायचं नाहीये तर मीही प्रेमात पडल्याशिवाय लग्न करणार नाही. छान वाटली मूवी. ओव्हरऑल मस्त होती. फारच छान पिक्चर. मला आवडली ही मूवी. एक्सलंट मूवी. खूप छान पद्धतीने मांडलेला आहे. नवीन कॉन्सेप्ट आहे. मराठीमध्ये अशाच नवीन कॉन्सेप्टमुळेच नेहमी चित्रपट चांगले बनत आलेले. असेही एकदा व्हावे. इट्स अ व्हेरी नाईस मूवी. नाईस थॉट ऑल टुगेदर. अ डिफरंट स्टोरी आणि सगळ्यांची कामं खूप सुंदर आहेत. उत्कृष्ट कथानक आणि उत्कृष्ट दिग्दर्शन. मराठीमध्ये एक खूप वेगळा सिनेमा बघायला मिळाला ज्याने खुर्चीला शेवटपर्यंत आम्हाला खिळून ठेवलं होतं. खूपच छान आहे. उमेश कामत हॅज गॉट एक्सलंट ॲक्टिंग. इवन शर्वणी अँड तेजस्वी. एकदम मस्त मूवी. सगळ्यांना सगळ्यांना डायरेक्टर सगळ्यांनाच त्याच्यात प्राईज मिळावं असं मला. खूपच छान. इट्स व्हेरी नाईस प्लॉट. इतका सुंदरपणे पूर्ण स्टोरीमध्ये विविन केलं आहे आणि द सॉंग्स आर अमेझिंग. व्हेरी नाईस. खूप मस्त मूवी होती. खूप वेगळा विषय आहे आणि सगळ्यांचे परफॉर्मन्स खूप खूप चांगले आहेत. डिरेक्शन उत्तम आहे. म्युझिक लिरिक्स सगळ्याच गोष्टीत उत्तम सिनेमा आहे आणि मस्ट वॉच. नक्की बघा पिक्चर. हाय किरण, मी सिद्धार्थ. सिद्धार्थ, तुम्ही तुमचं सेलिब्रेशन कसं केलं आणि कधी? मला कविता करून सेलिब्रेट करावं असं वाटत. भावना शब्दात व्यक्त केल्या ना की त्या भावना कायम राहतात. मग ऐकवा की एखादी कविता. सर्वच कलाकारांनी फार सेन्सिबल विषय असताना त्यांनी फार विचारपूर्वक अभिनय केलेला आहे. त्यामुळे खूप छान सिनेमा झालेला आहे. कुठेही असं झोकतं न ठेवता एक बॅलन्स ठेवलेला हा सिनेमा आहे. परफॉर्मन्सेस सगळ्यांचे एकदम सुंदर आहेत आणि थीम आणि ही एकदम चांगली आहे. कथानक म्हणाल्यानंतर हा एकदम वेगळा विषय हाताळलेला आहे. हा कधी आयुष्यात कोणी कल्पना पण करू शकत नाही इतका वेगळा विषय आणि त्याची हाताळणी सुश्रुत भागवतने छान रीती केलेली आहे. त्यामुळे हा सिनेमा नक्कीच आला. दोघांनाही खूप छान अभिनय केलेला आहे. मला खूप आवडला. उमेशने लई सिरियस ॲक्टिंग केली. लई सिरियस ॲक्टिंग केलेली आणि मला कुर्सीवरती चेपून ठेवला. ॲक्च्युली त्या दोघांची केमिस्ट्री खूप वेगळी होती जी आधी कधी स्क्रीनवर बघितली नसेल आपण. आणि खूप सिम्पल अशी स्टोरी आहे पण एक्स्ट्राऑर्डिनरीसुद्धा आहे. सो नाईस मूवी. एक्सलंट कथानक. म्हणजे इट इज आउट ऑफ द वे. असं युजली होतं असं नाही आहे. युजली आम्हाला असं वाटतं की एंडमध्ये काय होतं की समबडी डोनेट्स द आईज आणि मग नंतर होतं आणि ते असं होतं. पण इट वॉज आउट ऑफ द वे. त्याच्यामुळे एक्सलंट मूवी. आय थिंक खूपच वेगळा रोल आहे. आपण युजली मराठीमध्ये असा रोल बघायला मिळत नाही. इट्स मोर ऑफ द युजल थिंग्स. कन्व्हेन्शनल मूवीज येत असतात बट ह्याचा प्लॉट खूपच एक वेगळा ट्विस्ट आहे आणि राईट टाईमला सगळे ट्विस्ट येतात. सो आय थिंक इट्स रिअली वर्थ इट. माझी स्वतःची अशी एक बंद जागा आहे ज्यात तुला स्थान नाही. प्रेम आंधळ नसतं. व्यवहाराचा आणि भावनांचा चष्मा लावूनच ते केलं जातं. मला मान्य आहे. पाचपैकी साडेचार. फाईव्ह. पाचपैकी पाच स्टार. फोर अँड हाफ. आउट ऑफ फाईव्ह. पाचपैकी पाच देणार. जवळ येशील तू तेव्हा तेव्हा विजावे चंद्र ताऱ्यांनी नभाने वेळ पाळावी असेही एकदा व्हावे.